फाटले कितले दीस झाले साऊथ गोवा सीट केन्ना बीजेपी अनाऊन्स करतले म्हणल्यार फायनली आयज तुम्ही अनाऊन्स केलेलेच आसा अँड इट्स लाईक अ सरप्राईज. महिला म्हटलेलेच तुम्ही पण नाव येले बिझनेस वुमन पल्लवी डॅम्पेचे. सो डिफिकल्ट असा ओ इट लाईक तुम्ही पहिले देखून म्हटलेले असा की वोट कमलाक पोवन ओ पी एम मोदीक पोवन मारा म्हणून कित्याक देखले. आज आमची दक्षिण गोयची उमेदवार म्हणून पल्लवी डॅम्पो हांचे नाव केंद्रातल्यान जाहीर झाले आणि ताका लागून हांव आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित शाहजी यांना धन्यवाद दिता कारण त्यांच्यानी आज आमची उमेदवार दक्षिण गोयक लागून जाहीर केली. आज आमचे सगळे वेगवेगळी नावं जी येताली उमेदवाराच्या संदर्भात ते सगळे उमेदवार आमच्या आज ज्यांची नावं येताली ते उपस्थित आशिले. आमची महिला सगळे उपस्थित आशिल्ल्यो आणि ज्या तऱ्हेन आम्ही पहिलीपासून सांगत आले की आम्ही सिंबॉलाक लागून काम करतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून पल्लवी डॅम्पो ही 100% दक्षिण गोंया भितर निवडून येतली. प्रेझेंटेशन तुम्ही पण महिलांक दिला स्पेशली कारण आमचे एक कशे असे गोंया भितर 50% रिझर्वेशन झालेले आणि त्यामुळे गोयच्यो महिला मोठ्या हातून उमेदीन भायर सरतल्यो आणि मोठ्या मताधिक्यान भारतीय जनता पार्टीक समर्थन देऊन आपले मत जे असा ते भारतीय जनता पार्टीक दिले. देशभरा भितर ज्या तऱ्हेन आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी 33% रिझर्वेशन हे महिलांक लागून पास केले असा बील ते बील अजून इम्प्लिमेंट जाऊना पण या हातूंतल्यान त्यांच्यानी मॅक्झिमम सगळ्या स्टेटी भितर महिलांक रिप्रेझेंटेशन हे दिल्ले असा आणि तो एक सगळ्यांत व्हडलो महिलांचो सन्मान असा. वॉट इज एन एडिड एडवांटेज फॉर यू एज अ पार्टी पार्टी केड ओ कॅन्डिडेट एज अ बिझनेस वुमन. नाही फायनली कसे असा की आम्ही सगळी निवडणूक ही पार्टी केडर म्हणून लढयतात आणि ताका लागून म्हाका दिसता की गोयची जनता आमच्या फाटल्यान पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारा फाटल्यान उभी रावतली कारण एक असे उमेदवार असा की ज्याची केवळ बरी वेल एज्युकेटेड आणि वेगवेगळ्या सोशल सर्वीस किंवा वेगवेगळे बिझनेसाच्या हातूंतल्यान म्हणजे त्यांची स्वतः डॅम्पो चॅरिटेबल ट्रस्ट असत किंवा त्यांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हाच्या भीत स्वतः काम करपी आणि एक स्वतः डिसिजन घेऊपी आणि त्यामुळे डॅम्पो जी फॅमिली असा ते तसे गोंयभर परिचित असतात आणि सगळ्या गोंयभर त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातल्यान समाजसेवा जी असा ती सदोदित चालू असतात स्पोर्ट्स असत या सगळ्या हातूंतल्यान आणि एक बरे रिलेशन आणि एक बरे नाव अशी ती एक फॅमिली आणि ती बेसिकली पणजेन जरी राव लग्न जाऊन आयली असत जाल्यार खरी मडगांव हांगासर जन्माक आयला आणि त्यामुळे तशी साऊथ गोंया भितर जन्माक आयली आणि त्यामुळे एक बऱ्या फॅमिलीतली त्यामुळे म्हाका पूर्ण विश्वास असा की आमचो कॅडर जो असा तो संपूर्ण कॅडर आणि मोठ्या मताधिक्यान त्यांचे वेलविशर असले आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड्स वेगवेगळे हे सगळे मिळून आमच्या उमेदवाराक मोठ्या मताधिक्यान निवडून दिले. गावांनी पळयत जाल्यार दोशीचं बिझनेस वुमन गावांनी कसे असतले आता बीजेपीचे काय प्रॉब्लेम गोंया गावा भितर कारण आम्ही पहिलीपासून सांगत आले की आमचे काम जे असतात ते आम्ही बूथपर्यंत काम आमचे पार्टीचे सगळे कॅडर जे असतात ते काम करत असतात म्हणजे आम्ही प्रत्येक बुथापर्यंत कमिटी बूथ कमिटीपासून आम्ही स्टेटपर्यंत सदोदित कार्य जे असं आमचे ऑर्गनायझेशनल हे आम्ही पूर्णपणे करत असतात आणि हे करता असताना भारतीय जनता पार्टी सिंबॉलाच्या कारण आम्ही सदोदित सांगत आलेले असतात की भारतीय जनता पार्टी आम्ही सिंबॉल म्हणून काम करतात आणि ताका लागून त्या मतदारसंघा भितर सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काम करतले आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराक निवडून देतले. आज नाराजगी कोणाची आहे कारण हांवें तुका सांगले न्ही की ज्यांका ज्यांची वेगवेगळ्या पेपराची नावं येताली ते सगळेजण आज जेव्हा डिक्लेअर झाल्या नंतर आज तिका ऑफिसात आपण आम्ही तिका बुके दिलो आणि प्रेस कॉन्फरन्स जेव्हा केले त्यांना सगळेजण उपस्थित आशिले फक्त एक आमचे बाबू कवळेकरांना कारण होळी आणि त्यामुळे त्यांना वच्चे पडले बरोबर आशिले ते थोडासा डिले झाला कारण दिल्ली हंगासर आज नवीन काँग्रेसचे काही लोक लीडर हे भारतीय जनता पार्टीन जिंदाल वगैरे ते प्रवेश करा त्यामुळे थोडासा डिक्लेरेशनाक उशीर झाला आणि त्यामुळे वेगवेगळे बाकी सगळेच जण जे इच्छुक नावं जी येताली त्या सगळेजण आज कार्यालयात महिला असत किंवा जेंट्स असत त्यांना उपस्थित असेल. सिन्स दोन्ही कॅन्डिडेट अनाऊन्स झाले यू आर कॉन्फिडंट दॅट तुझी सर्कल कम्प्लीट जातली म्हणून 100% कारण आम्ही आमचे काम जे असा ते आम्ही तुमकां पहिलीपासून सांगितलं जसं की लॉंग बॅक आम्ही काम सुरू केलं म्हणजे आफ्टर इमिजिएटली आफ्टर असेंब्ली रिझल्ट आमचे काम आम्ही सुरू केलेले असा ऑर्गनायझेशन आणि बेसिकली आम्ही बिलीव करतात की संघटनेच्या माध्यमातल्यान आम्ही हे काम फुडें व्हरतात
आणि एखादो कॅन्डिडेटाच्या वेगवेगळ्या त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत वेगळे पॉलिसीज असतात कॅन्डिडेट असतात त्याचा फायदा डेफिनेटली आमकां जातलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.